परखड विचाराची लेखणी म्हणजे समर्थ लेखणी. नमस्कार मित्रांनो, आपण पाहताय समर्थ लेखणी. मित्रांनो, सोलापूर जिल्ह्यामधील करमाळा शहरामध्ये म्हणजे करमाळा तालुक्यामध्ये महात्मा गांधी विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज हे एक नावाजलेले कॉलेज आणि विद्यालय आहे. या विद्यालयातर्फे 1000 स्टुडंटनी सशक्त भारत अभियान आणि नशामुक्त भारत अभियानामध्ये आपला सहभाग नोंदवला. यावेळी श्री भागवान सर यांच्या हस्ते जे नशामुक्तीचे ब्रँड अम्बेसिडर ते महेश वैद्य यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी महेश वैद्य यांनी बेसिक व्यायाम शास्त्र काय असतं आणि ते शुद्ध पद्धतीने कसं केलं जातं हे सांगितले. विद्यार्थ्यांकडून बेसिक व्यायाम शास्त्र आणि शुद्ध पद्धतीने करूनही घेतलं. व्यायामाचं जीवनात किती महत्व आहे प्रत्यक्ष कृती करून विद्यार्थ्यांना समजावून सांगितलं आणि कोणते व्यायाम केले पाहिजे हेही सांगितलं. व्यसनाच्या आहारी न जाणे याबद्दल देखील मार्गदर्शन केलं. तसेच बुद्धी विद्या आणि याच्या सोबतच बल म्हणजे व्यायाम या गोष्टींचा विचार होणे गरजेचे आहे आणि पालक आणि शिक्षक यांनी हा पुढाकार घ्यावा असे मत महेश वैद्य यांनी व्यक्त केले. एकलव्य निवासी आश्रम शाळेचे अध्यक्ष श्रीराम कृष्ण माने सर आवर्जून उपस्थित होते. त्यांचा सत्कार श्री भागवान सर यांच्या हस्ते झाला. श्री महेंद्र कांबळे तसेच श्री विधाते सर आणि इतर शिक्षक शिक्षिका तसेच शिक्षक कर्मचारी आदी उपस्थित होते. हा उपक्रम नशामुक्त भारत अभियान समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद सोलापूरचे सोलापूर जिल्हा ब्रँड अम्बेसिडर यांच्या मार्गदर्शनाने मोठ्या उत्साहात पार पडला. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करून नक्की सांगा. हो, सोबतच चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यांचे विचार व्यक्त करणार आहेत. मुलांना विनंती आहे, पहिले पहिले सावधान, कुठल्या प्रकारचा गोंधळ आजोबत करायचा नाही. गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तत्त्वज्ञानी गुरुदेव सर्व गुरुजनांना वंदन. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बोला बोला बोला. विद्यार्थी मित्रांनो, आज दोन कन्सेप्ट मांडणार आहे. एक सशक्त भारत अभियान आणि दुसरं नशामुक्त भारत अभियान. आता सशक्त भारत अभियान म्हणजे काय? सध्याच्या भारत म्हणजे बल बल बुद्धी आहे, युती आहे, बल बल कुठे आहे? बल हे तुम्हाला स्वतःला क्रिएट करणार असतं. बल म्हणजे शक्ती, ताकद. आपण मोठे मोठे चांगले अभ्यास करून मोठे मोठ्या पदावर जाऊ, पण शरीर हे शरीर क्षमता असे आहे की तुम्हाला स्वतःला काही मोठे आपल्या देशामध्ये खूप मोठे मोठे व्यक्ती महत्व होऊन गेलेले आहेत. त्यांनी फक्त पहिल्या शरीराला महत्व दिलंय, नंतर अभ्यास, नंतर विद्या. विद्या आणि बुद्धी हे अर्जन करून प्राप्त होते, पण शरीराला व्यायामच पाहिजे. म्हणून आपल्यापैकी व्यायाम किती करतात दररोज? आठवण करा, दररोज डेली एक्सरसाइज करणारे कोणाला आवड आहे व्यायामाची? हात खाली करा, हात खाली करा. व्हेरी गुड. हाय, बऱ्यापैकी करतात, बरोबर आहे. आज खरं तर ऊन आहे, त्यामुळं तुम्हाला ट्रेनिंग करताना माहीत वेळेचा अभाव पण आहे. आता माझं मी स्वतः काही शाळेचे विद्यार्थी झालो आहे, पाचवी दहावी या शाळेत माझं माझं शिक्षण झालं आहे. आणि मी दोन नॅशनल रेकॉर्ड झाले स्पोर्टमध्ये, ते टाऊन हॉल समोर दिसते, ते आता भग्नावर आहे. तर तिथे मी 1992 साली 7777 दूर एका वेळेस मारले होते आणि यशवंतराव चव्हाणांना 5202 त्या काळामध्ये 1992 साली 1992 साली आपल्या नगरपालिकेला 26 वर्ष पूर्ण झाली. त्यावेळेस पहिला पुरस्कार करमाळा पूजन पुरस्कार मला मिळाला होता स्पोर्ट्स कॅटेगरीमध्ये. त्यावेळेस विविध मान्यवर गायक होते, कीर्तनबाई आणि दुसऱ्या सगळी. पहिलं माझं कन्सेप्ट मला तळमळीमुळे एवढ्या गोष्टी की आता मी माझ्या शाळेमध्ये विजित करतो आणि शाळेमध्ये विजित करत असताना असं लक्षात आलं की मुलांना व्यायामाची म्हणजे नाहीच आहे काही. अगदी मी ग्रामीण भागापासून शहरी भागापर्यंत शहरात आले की जोडा शाळा आहे, सामानपणे हात वर गेला तेवढं सामान. पण हे मूळ मूळ केलं पाहिजे. बेसिक व्यायाम खूप गरजेचा आहे. कमीत कमी अर्धा तास करावा.
असं मी सगळ्यांना पुन्हा विनंती करतो. आणि नजेपासून प्रत्येकाने दूर राहावं. नजेच्या काय कशा आपण विचारत नसतात, पण नजेमध्ये काय आपल्या सभोवताली जे वातावरण आहे, आपल्या आपल्या चांगले संस्था जशी घरात मिळतात तशी वाईट पण असतात असते. त्याने तंबाखू घेणे, ना आवाज होणे, ना गुटखा घेणे, ना दारू घेणे, असे म्हणणारे माणूस सुद्धा आहेत. आपण माझ्या भागात आहेत बरेच. पण अशा वेळेस कुणांनी ठाम निश्चय केला पाहिजे की मी कुठल्याही वाईट गोष्टी आणून देणार नाही, तर नाही म्हणायची ना. पुन्हा मी बालकांना नाही म्हणलं ना की तंबाखू आणून नाही काय होईल, एक वेळा पाणी देऊन दहाला सांगितलं, दहाला नाही म्हणलं तर त्यांच्या पण मनावर परिणाम पडेल. की जेणेकरून ते पण तुम्हाला सांगायला लागणार नाही. आणि तुम्ही पण त्यांना सांगू शकता की बाबा तंबाखू खाणं, तंबाखूने कर्करोग होतो, दारू पिण्याने लिव्हर खराब होतो, जास्त गोड खाण्याने डायबिटीस, हे सगळ्यांना म्हणते. सगळ्यांना म्हणते तरी त्याचं ते आत्मसात करत असतात. ही तर दुर्दैवाची गोष्ट आहे. त्यासाठी काय कोणी पहिलं तुम्ही शरीर सक्षम करू, तरी त्यांना आरोग्याचं महत्व कळलेलं आहे. आता विद्यार्थी किंवा कोणताही नागरिक शक्यतो घटनाच्या आधी जात नाही, हे सर्वेनुसार सिद्ध झालेलं आहे. पण त्या व्यायामकडे लक्ष द्यायला वेळ कोणाला आहे, कोणालाच नाही. बाकीचे सगळे मेरी पेरी पेरी अभ्यास 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 शरीर संपदा मित्रांनो, बल संपदा ही सर्व जे संपदा आहे. बल असेल तर बुद्धी, बल बुद्धी आणि विद्या ह्याचा त्रिवेणी संगम झाला ही तर मी जीवनामध्ये कुठल्याही खडतर प्रसंगाला तोंड देण्याची क्षमता तुमच्यामध्ये येते. आणि यशस्वी त्याची गुरुपिंडी द्यायची बल बुद्धी विद्या. आता तुम्हाला ऊन सहन होतं का नाही एवढं नाही ऐकलं ऐकलं. हे 10 मिनिटं व्यायाम करणार का सर्वांनी उतरून करायचंय. एक हात अंतर घ्यायचं हातामध्ये, एक बोट एक बोट पाच होल्ड
आता शेवटच आता बघा स्वाद येतात.